डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातला संशयित आरोपी सचिन अंदुरेची येत्या सव्वीस तारखेपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी तब्बल पाच वर्षानंतर दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपींना जेरबंद करण्यात तपास यंत्रणांना यश जम्मू काश्मीरात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचे दोन प्रयत्न विफल सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात चार दहशतवादी ठार माजी पंतप्रधान दिवंगत अटल अटलबिहारी वाजपेयी यांच्या रक्षेचं हरिद्वारमध्ये हरकी पौडी इथं विसर्जन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या शपथपत्रात उमेदवारांनी उत्पन्नाचा स्रोत आणि इतर तपशील देणं आता बंधनकारक आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये बजरंग पुनियाला सुवर्णपदक महिला कबड्डीत भारताचा विजय आणि नेमबाजीत कांस्य पदक भारताविरुद्धचा तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव आटोपला फक्त एकशे एकसष्ट धावांमध्ये भारताला एकशे अडुसष्ट धावांची आघाडी आणि केरळमध्ये पूरस्थिती अजूनही भीषण हजारो लोक अद्यापही राहत्या घरात अडकलेलेच मदतकार्य जोरात नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयनं औरंगाबाद इथून सचिन अंदुरे या अटक करण्यात आलेल्या संशयिताला सीबीआय कोठडी देण्यात आली आहे दहशतवाद विरोधी पथकानं याला अटक केल्यानंतर या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयकडे त्याला सोपवण्यात आलं दाभोलकरांच्या हत्येनंतर पाच वर्षांनी अटक करण्यात आलेला हा दुसरा आरोपी आहे सीबीआय आंदोरेची कसून चौकशी करत आहे या हत्येत आणखी कुणाचा हात आहे का कुणाच्या सांगण्यावरून ही हत्या करण्यात आली आहे का अशा अनेक प्रश्नांचा उलगडा आता होण्याची शक्यता आहे औरंगाबादच्या दहशतवाद विरोधी पथकानं काल जालन्यामध्ये एका माजी नगरसेवकाला ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतल्याचं समजतं जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यांमध्ये नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न आज लष्करानं हाडून पाडला मध्यरात्री तंगधार विभागात कुपवाडा इथून घुसखोरी करू पाहणाऱ्या तीन दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षकांनी ठार केलं तर उरी विभागातल्या बारामुल्ला इथून घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या एका दहशतवाद्यालाही सुरक्षा रक्षकांनी कंठस्नान घातलं दहशतवाद्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी लष्करानं तुफान गोळीबार केला तरीही काही दहशतवादी भारतीय हद्दीत घुसले असल्याचा संशय असल्यानं लष्करानं मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम हाती घेतली आहे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या रक्षेचं विसर्जन आज हरिद्वार इथल्या हरकी पौडी इथं त्यांच्या मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी केलं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यावेळी उपस्थित होते आज सकाळी दिल्लीच्या स्मृतीस्थळावरून वाजपेयींच्या मृतदेहाची रक्षागोळा करण्यात आली वाजपेयींचे नातलग यावेळी उपस्थित होते देशभरातल्या सगळ्या नद्यांमध्ये आपल्या अस्थींचं विसर्जन करण्यात यावं अशी इच्छा वाजपेयी यांनी व्यक्त केली होती त्यानुसार उद्या त्यांच्या अस्थींचं विसर्जन होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जासोबत सादर करायच्या शपथपत्रात आता उमेदवारांना स्वतःच्या उत्पन्नाचा स्रोत आणि तपशील देणं बंधनकारक राहील अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जसं सहारिया यांनी दिली महानगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायती जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या नामनिर्देशपत्रासोबत उमेदवारांना शपथपत्र सादर करावं लागतं या शपथपत्रात प्रामुख्यानं मालमत्ता आणि दायित्व तसंच शैक्षणिक पात्रता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीविषयक माहिती नमूद करावी लागते मात्र आता उमेदवाराच्या स्वतःच्या आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्यांच्या उत्पन्नाचा स्रोत आणि त्याबद्दलचा तपशील सादर करावा लागेल तसंच उमेदवारानं यापूर्वी निवडणूक लढवली असल्यास त्या निवडणुकीच्या वेळी सादर केलेली माहितीही शपथपत्रात नमूद करणं आवश्यक राहील असं सहारिया साहित्य म्हणजे लोकमनाशी केलेला संवाद आहे वास्तवाचं चिंतन साहित्यात झालं पाहिजे असं शहाऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांनी सांगितलं जळगावमध्ये आज चौदावं राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन झालं त्यावेळी ते, ते बोलत होते एकविसाव्या अखिल भारतीय बालकुमार मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर विजया वाड यांच्या हस्ते या एकदिवसीय संमेलनाचं उद्घाटन झालं राज्यभरातून पाचशे साहित्यिक यावेळी हजर होते यावर्षीचं हे संमेलन कथा या प्रकारावर आधारित होतं डॉ विजया वाड विनिता ॲनापुरे सुबोध जावडेकर प्रदीप निफाडकर यांना यावेळी राज्यस्तरीय पद्मश्री भवरलाल जैन सूर्योदय साहित्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं आजचं सामाजिक वास्तव पाहता मरगळलेलं मराठी मन जागं करणाऱ्या नवोदित साहित्यिकांची गरज आहे असंही डॉ कोतापल्ले यांनी यावेळी सांगितलं नोकरीची वाट न चोखाळता व्यवसाय सुरू करणाऱ्या तरुणांसाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री मुद्रा योजना वरदान ठरत आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या अशाच पारंपरिक पद्धतीनं मूर्ती घडवणाऱ्या पेंढारकर बंधूंनी या योजनेच्या सहाय्यानं आपल्या व्यवसायात प्रगती साधली आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या सव गावातील मूर्तिकार फुलचंद पेंढारकर वडिलोपार्जित सुरू असलेली मूर्ती घडवण्याची कला फुलचंद आपला लहान भाऊ गजाननसोबत पुढं नेण्याचं कार्य करत आहे पिढ्यानं पिढ्या पीड़े सुरू असलेला हा व्यवसाय वाढावा अशी फुलचंद यांची इच्छा होती मात्र बँकेचं कर्ज घेण्यासाठी तारण नव्हतं केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळं फुलचंद यांची इच्छा पूर्ण झाली फुलचंद पेंढारकर आणि गजानन पेंढारकर यांनी बुलडाण्यातल्या युनियन बँकेकडून सुरुवातीला अडीच लाखाचं कर्ज घेतलं आणि त्या कर्जाची वेळेत परतफेड केली बँकेनं त्यांना आणखी पंधरा लाखाचं कर्ज मंजूर केलं ज्यातून या दोघांनी मूर्ती बनवण्यासाठी लागणारं साहित्य साचे आणि इतर साहित्यांची खरेदी केली आता सध्या त्यांच्या कार्यशाळेत लहान मूर्तींपासून ते पंधरा फुटांपर्यंतची मूर्ती तयार करण्याचं काम सुरू आहे माझा व्यवसाय हा मूर्ती बनवणे आहे हा, हा व्यवसाय मी माझ्या आजोबा घेतलेला आहे माझा हा वडील धंदा आहे हा धंदा करण्यासाठी अगोदर मला खूप पैसे कमी पडायचे परंतु बँकेने मला मुद्रा लोन म्हणून अडीच लाखाचं कर्ज दिलेलं होतं तर आता नंतर त्यांनी परत हे व्यवसाय पाहिल्यानंतर त्यांनी मला परत पंधरा लाखाचं लोन केलेलं आहे मी अगोदर सात आठ लाखाचा धंदा होतो परंतु त्यांनी पंधरा लाख दिल्यामुळे मी तीस ते पस्तीस लाखाचा धंदा हा व्यवसाय करत आहे आणि त्याच्यामुळे मी केंद्र सरकारचा खूप आभारी आहे मुद्रा योजना या अंतर्गत आम्हाला जे लोन प्राप्त झालं त्या लोन प्राप्तीमुळं वर्षभर काम चालू राहतं या काम चालू राहण्यामुळे आठ ते दहा जणाला रोजगार हा वर्षभर मिळत येतो आम्हालाही आनंद प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या सहाय्यानं पेंढारकर बंधूंनी सुरू केलेल्या मूर्ती घडवण्याच्या कार्यशाळेत अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे मूर्ती घडवण्यापासून ते मूर्तीला रंगरंगोटी करण्यासाठी पंधरा कारागीर इथं कामाला आहेत फुलचंद पेंढारकर यांनी या ठिकाणी मूर्त्याचं कारखाना सुरू केला आहे आम्हाला बारा महिने काम असतं त्यांचं काही ना काहीतरी काम चालूच असतं जर म्हणजे वर्षभर काम चालू असतं आम्हाला वर्षभर रोजगार मिळते मूर्त्या बनित आम्ही आम्हाला बारा महिने इथंच काम लागतं पेंढारकर बंधूंसारखे स्वतःचा व्यवसाय करण्याचं स्वप्न बाळगत असणाऱ्यांना केंद्र सरकारची प्रधानमंत्री मुद्रा योजना वरदानच ठरत आहे जकार्ता इथं सुरू असलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या बजरंग पुनियानं पासष्ट किलो वजनाच्या गटात फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये आज सुवर्णपदक पटकावलं जपानचा कुस्तीगीर ताकातानी दाईच याच्यावर त्यानं दहा आठ अशी मात केली सुशील कुमार मात्र पात्रता फेरीतच बाद झाला महिला कबड्डीच्या पहिल्या सामन्यात जपानवर भारतानं मात करत विजयाची नोंद केली आहे स्पर्धेतल्या या पहिल्या सामन्यात भारतानं त्रेचाळीस बारा असा विजय मिळवला दहा मीटर एअर रायफल मिश्र नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अपूर्वी चंडेला आणि रवी कुमार या जोडीनं पात्रता फेरी पार केली आहे चारशे एकोणतीस पूर्णांक नऊ एवढे गुण मिळवून त्यांनी कांस्य पदक पटकावलं ही जोडी अंतिम फेरीत दाखल झाली आहे मात्र मनु भाकेर आणि अभिषेक वर्मा ही जोडी दहा मीटर एअर रायफल मिश्र स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी अपात्र ठरली आहे तत्पूर्वी बास्केटबॉलमध्ये भारतीय महिला संघाला मात्र चीन तैपई संघाकडून पराभव पत्करावा लागला सामन्याच्या पूर्वार्धात भारतीय संघानं चांगली सुरुवात केली मात्र त्यानंतर चीन तैपई संघानं मुसंडी मारत भारतीय संघाला पिछाडीला टाकलं अखेर भारताला एकसष्ट चौऱ्याऐंशी असा पराभव पत्करावा लागला संपूर्ण सामन्यावर चीन तैपई संघाचं वर्चस्व जाणवत होतं भारतीय संघाचा उद्या संयुक्त कोरियाच्या संघाविरुद्ध आणि तेवीस ऑगस्टला यजमान इंडोनेशियाविरुद्ध सामना होणार आहे नॉटिंगहम इथं भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आता दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव तीनशे एकोणतीस धावांवर आटोपला केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाच्या दुसऱ्या सत्रात म्हणजेच आठ ऑगस्टपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुरस्थिती अजूनही भीषणच आहे पुरापासून बचाव करण्याकरता लोकांना विविध अडचणींना तोंड द्यावं लागत आहे गेल्या दहा दिवसात पुरातल्या बळींची संख्या आता एकशे पंच्याण्णव झाली असून त्यातील त्रेचाळीस बळी फक्त इडुक्की जिल्ह्यातील आहेत अलापुझा त्रिसूर आणि एर्नाकुलम जिल्ह्यात अजूनही हजारो लोक त्यांच्या घरात अडकले असून त्यांच्यापर्यंत अन्नाची पाकिटं पोहोचू शकली नाहीत संपूर्ण केरळ राज्यात जवळपास सहा लाख लोकांनी निवारा छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे लष्कर नाविक दल हवाई दल तटरक्षक दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान तसंच अनेक मच्छीमार आणि नागरिक नेटानं मदतकार्य करत आहेत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं जवळपास दहा हजार लोकांची सुखरूप सुटका केली आहे राज्यभरात तीन हजार सव्वीस मदत आणि निवारण केंद्र उघडण्यात आली आहेत येत्या दोन तीन दिवसात पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला असून राज्यातल्या अनेक नद्यांच्या पात्रातलं पाणी हळूहळू कमी होत आहे असं भारतीय हवामान खात्याचे अतिरिक्त सरसंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी म्हटलं आहे दरम्यान कर्नाटकमध्येही पावसानं अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं असून साडेतीन हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे एकतीस ठिकाणी पुनर्वसन केंद्र उभारण्यात आली असून मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी पूरग्रस्त भागाची आज हवाई पाहणी केली राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी अमरावती आणि मुंबई ठाण्यासह नवी मुंबईत अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहे सांगली जिल्ह्यातल्या वारणा धरण क्षेत्रात अजूनही पाऊस सुरूच आहे त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नांदेडमध्येही रात्री हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला येत्या अठ्ठेचाळीस तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तीस आणि किमान पंचवीस नागपूर एकतीस आणि पंचवीस पुणे सत्तावीस आणि बावीस औरंगाबाद अठ्ठावीस आणि एकवीस नाशिक सत्तावीस आणि एकवीस कोल्हापूर पंचवीस आणि एकवीस रत्नागिरी एकोणतीस आणि चोवीस सोलापूर बत्तीस आणि बावीस आणि अमरावती कमाल तापमान सत्तावीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातला संशयित आरोपी सचिन अंदुरेची येत्या सव्वीस तारखेपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी तब्बल पाच वर्षांनंतर दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपींना जेरबंद करण्यात तपास यंत्रणांना यश जम्मू काश्मीरात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचे दोन प्रयत्न विफल सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात चार दहशतवादी ठार माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या रक्षेचं हरिद्वारमध्ये हरकी पावडी इथं विसर्जन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या शपथपत्रात उमेदवारांनी उत्पन्नाचा स्रोत आणि इतर तपशील देणं आता बंधनकारक आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये बजरंग पुनियाला सुवर्णपदक महिला कबड्डीत भारताचा विजय आणि नेमबाजीत कांस्य भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव आटोपला फक्त एकशे एकसष्ट एक धावांमध्ये भारताला एकशे अडुसष्ट धावांची आघाडी आणि केरळमध्ये पूरस्थिती अजूनही भीषण हजारो लोक अद्यापही राहत्या घरात अडकलेलेच मदतकार्य जोरात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार